हॅलो एवरीवन, आज मी मावा कुल्फी बनवणार आहे. तर यासाठी आपण इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलं आहे. तर आता हे आटू द्यायचं आहे. 1 लिटरचं जवळजवळ 1/2 लिटर करायचं आहे आपल्याला. मंद आचेवर आपल्याला दूध आटवायचं आहे. तर यात आपण ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहोत. तर यासाठी मी काजू, बदाम आणि एक ग्रीन सीड्स घेतलेले. त्याचे बारीक पूड मिक्सरमध्ये करून त्या दुधात टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आता आपण साखर टाकतो आहे. तुम्हाला जसं गोड लागेल त्यानुसार साखर ॲड करा. आणि आटत आल्यावर आपण यामध्ये 2 टेबलस्पून दूध पावडर टाकणार आहोत. तर ती दुधात मिक्स करून टाकायची आहे, त्यामुळे चांगले मिक्स होते. तर आता असं घट्ट झाल्यावर आपण थंड करून हे मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेणार आहोत सगळं मिक्स एकजीव. आणि त्यानंतर कुल्फीच्या कपामध्ये हे टाकून घेणार आहोत. आता हे रॅप पेपरने रॅप करायचं आहे आणि आईस्क्रीम स्टिक याच्यात घालून ठेवायची आहे, म्हणजे काढताना ती इझी जाईल, कुल्फी लगेच सेट झाल्यावर निघेल. तर अशा प्रकारे मी 4 कुल्फी रेडी केलेल्या आहेत आणि फ्रीझरमध्ये डीप फ्रीज करण्यासाठी हे 5 ते 6 तास मिनिमम लागतील. तर आता ही मी फ्रीझरमधून काढलेली आहे. तुम्ही बघू शकता छान कुल्फी अशी रेडी झालेली आहे, मावा कुल्फी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.